जी ट्वेंटी समूहाच्या अध्यक्षते अंतर्गत देशामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईमध्ये जिल्हास्तरीय युवा संसद भरवण्यात आली आहे नेहरू युवा केंद्र केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था यांनी हा उपक्रम आयोजित केला नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं चौथी औद्योगिक क्रांती हवामान बदल लोकशाही व्यवस्था अशा विविध विषयांवरती पाच सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर तरुणांना संसद कामकाजाच्या रूपरेषेचं आकलन होण्यासाठी अभिरूप संसद घेतली गेली निवडणुकीपासून ते संसदेमध्ये जी ट्वेंटी आणि वाय ट्वेंटी विषयीच्या चर्चेपर्यंत विविध प्रक्रिया यावेळी पार पडल्या अनेक तरुणांना काम करायची इच्छा आहे पण ते प्लॅटफॉर्म शोधतात तर युवा कार्यक्रम खेळ मंत्रालयाचे मंत्री अनुरागजी ठाकूर साहेबांनी अशी कल्पना राबवली आणि तरुणांना प्रत्यक्षरित्या काम करता येऊ शकेल आत्तापर्यंतची प्रक्रिया आपण त्यांना भाषण द्यायचं त्यांना नॉलेज द्यायचं पण आता तरुणांकडनं शिकण्याची प्रक्रिया आलेली आहे मला वाटतं अनेक प्रकारचे नवनवीन ठराव युवा संसदेमध्ये पास होतील युवा संसदेच्या कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमच्यासारख्या युवांना आमच्यासारख्या युथ लोकांना संसदेमध्ये काय मुद्दे येऊ शकतात ते सर्व मांडण्याचा खूप छान असा इथं प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याचबरोबर प्रत्येक युवांना आपली जी स्ट्रेंथ आहे आपल्या देशासमोर रिप्रेझेंट करण्याचा अवसर प्रदान होत आहे